गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सब्जेक्ट इंग्लिश वी लर्न बनाना दिलाय आपल्याला या ठिकाणी शिखरण तयार करायचे. सर मग चला बघा, लिसन रिपीट अँड लर्न टू प्रेझेंट द रिसिपी. आपल्याला शिखरणची या ठिकाणी रेसिपी तयार करायची. तर मग चला आपण प्रत्यक्ष या ठिकाणी करूया. दिस इज बनाना, दिस इज नाइफ, दिस इज स्पून, दिस इज प्लेट, बाउल, दिस सम मिल्क. So we have start to banana dinner. Banana peel the banana. ये आपण साली काढल्या आणि put म्हणजे put म्हणजे ठेवा. Put the peel in a dustbin. Put in a dustbin. या ठिकाणी आपण डस्टबिन मध्ये या ठिकाणी टाकलं. आता बनाना, कट द बनाना इन टू पीसेस. बनाना नाइफ टू पीसेस. Small pieces, so put the pieces in bowl. हे काय आपण तुकडे केले आणि आता हे बाउल्स मध्ये आपण टाकत आहोत. बाउल मध्ये गाडी गाडी बाउल्स मध्ये आपण टाकलं. Add a spoon. आता आपल्याला या ठिकाणी आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे स्पूनच्या सहाय्याने. ऍड अ स्पून ऑफ शुगर, वन स्पून, टू स्पून, थ्री स्पून. आता आपल्याला चवीनुसार थोडं लागेल तेवढं टाका. पोर पोर सम मिल्क. आपल्याला काही त्याच्यात मिल्क टाकायचं आहे. मिक्स म्हणजे दूध. आपल्याला त्या ठिकाणी जेवढं आहे आवश्यकतानुसार तेवढं टाका. बाकीचं बोललं तरी चालेल. आपलं स्टीअर इन विथ द स्पून. त्याच्या तुम्ही चमच्याने ते हलवा. मग असं कुठपर्यंत ढवळायचं त्याला स्टीअर करायचं. स्टीअर तोपर्यंत ते पिळवेल, तोपर्यंत डिझॉल्व होईल तोपर्यंत. So eat up. आपण चव घेऊन बघायचं असं हातावर घ्यायचं आणि चव घेऊन बघायचं बघा. वाव बेस्ट. या पद्धतीने आपण या ठिकाणी रेसिपी डिलाइट द बनाना बनानापासून कसं बनवायचं. तर मग बघा पहिल्यांदा आपण पाहूया पहिल्यांदा केळीचं आपण काय केलं. साधा आपण डस्टबिन मध्ये टाकायचं, बाहेर टाकायचं नाही. बाहेर टाकलं कोणाचा पाय पडला तर त्याच्यावर आपण सटकून त्या ठिकाणी आपला पाय हात किंवा खर्चले शरीराला इजवलं असं करायचं नाही. म्हणून आपण डस्टबिन मध्ये टाक. नंतर आपण त्याचे पाय केळीचे तुकडे केले आणि ते तुकडे नंतर आपण प्लेट मध्ये तुकडे केले. ते प्लेट मधून तुकडे आपण बाउल्स मध्ये टाकले आणि बाउल मध्ये टाकल्यानंतर आपण ते तुकडे टाकल्यानंतर त्याच्यात काही दोन तीन चमचे आपण साखर टाकले आणि साखर टाकल्यानंतर त्याला आपण काही प्रमाणात जेवढं लागेल तेवढं आपण दूध टाकलं आणि त्याच्याने ते ढवळलं म्हणजे विरघळेल अशा प्रमाणे आपण त्याला हलवलं विरघळवलं आणि नंतर मग त्याची आपण चव घेतली आणि कसं लागलं ते आपण केलं तर ते एकदम छान चवीला आहे. तसंही तुम्ही तुमच्या घरी करा आणि सगळ्या आपल्या कुटुंबाला खाऊ घाला.
धन्यवाद, तुम्ही हे घरी करा।